खुआडा या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटाद्वारे पदार्पणातच आपली ओळख निर्माण करणारे तरुण मराठी चित्रपट दिग्दर्शक म्हणजेच भाऊराव नानासाहेब कर्हाडे. खुआडाचा अर्थ अडथळा किंवा अटकाव. वैयक्तिक आयुष्यात सामान्य शेतकरी ते राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटाचे दिग्दर्शक हा प्रवास पार करताना भाऊरावांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. पुणे जिल्ह्यातील शिरूर या लहानशा गावात लहानाचं मोठं होताना एकीकडे शेतीची कामं करत एकीकडे शालेय शिक्षण घेत चित्रपटात काम करण्याचं स्वप्न त्यांनी मनाशी जपलं आणि हे स्वप्न सत्यात आणण्यासाठी ते झटले. प्रसंगी आपली लागवडीखाली 5 एकर जमीन विकूनही त्यांनी चित्रपट निर्मितीचं आपलं स्वप्न पूर्ण केलं. शून्यातून सुरुवात करून चित्रपटासारख्या वलयांकित आणि खर्चिक क्षेत्रात आज भाऊराव भक्कमपणे पाय राहून उभे राहिले आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रतिकूल परिस्थितीवर दृढ निश्चय आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या सहाय्याने मात कशी करावी आणि आव्हानांचे रूपांतर संधीमध्ये कसे करावे याचं मार्गदर्शन आपल्याला नक्कीच घेता येईल. नमस्कार, मी भाऊराव नानासाहेब कर्हाडे, चित्रपट दिग्दर्शक. माझा पहिला सिनेमा येऊन गेला तो खाडा, आणि आता जो दुसरा सिनेमा येतोय जो आता फेब्रुवारीमध्ये रिलीज होतोय तो बबन. सिनेमा या क्षेत्राकडं मी वळालो ते खरं थोडं जर माझ्यासाठी थोडी एक स्वप्न होतंच दुनिया होती पहिल्यांदा. पण जसा मी शाळेत असताना आणि अगदी लहानपणापासूनच मला सिनेमाचं वेड होतं, भयंकर वेड होतं. म्हणजे मी झपाटल्यासारखा सिनेमा बघायचो आणि मी जर जसा घडलो असेल जास्त घडलो तो एक तर दूरदर्शन आणि आकाशवाणी या दोन जी माध्यमं आहेत यामुळे खरं तर माझ्या बालमनावर असे ते पैलू असे ते कोरले गेले आणि मी सिनेमाकडे वळालो. तर लहानपणापासूनच अगदी सिनेमा दूरदर्शनवर जितके सिनेमे यायचे ते सिनेमे मी असं झपाटल्यासारखा पाहायचो. दर शनिवार आणि शुक्रवारी रात्री 9 वाजता हिंदी सिनेमा असायचा दूरदर्शनवर आणि रविवारचा 4 वाजता मराठी सिनेमा असायचा. तर मी पहिली दुसरीला होतो तेव्हापासून ह्या दूरदर्शनवरचे सिनेमे जितके मला बघायला जमतील जितके मिळतील म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढं मी बघायचो. आणि त्या त्या सिनेमाचा त्या त्या वयामध्ये झालेला परिणाम एक वेगळा होता. म्हणजे मी पहिला सिनेमा आयुष्यात पाहिला तो म्हणजे मैने प्यार किया. तर त्यावेळेस काय मला इतकं काय कळत नव्हतं, मी शाळेतही जात नव्हतो, पण त्यातलं जे गाणं आहे कबूतर जा हे गाणं मी ऐकलं आणि मला एवढंच कळलं की ती पोरगी त्या कबूतराला जायला सांगते आणि मला ते माध्यम आवडलं. म्हणजे ते चित्र माध्यम जे आहे ते मला आवडलं आणि मी त्याकडे जास्त आकर्षित झालो. पण हिंदी काय कळायचं नाही असं काही. आमच्या गावामध्ये त्यावेळेस एकच TV होता जो आमच्या सरपंचाच्या इथं असायचा गावात आणि त्या जसं जेवढे लोक जमतील त्या लोकांमध्ये गर्दीत मीही त्या TV पाहायला जायचो. आणि असं एक एक करत ते संस्कार माझ्यावरती सिनेमाचे होत गेले खरं तर त्या काळात. आणि मी जसं 5वी 6वीला आलो, 6वीला आल्यानंतर विद्यधाम शाळेमध्ये मी शिकलो. शिरूरची जी शाळा आहे प्रसिद्ध शाळा आहे ती फार, आणि त्या शाळेने जे संस्कार केले ते खरं तर खूप मोलाचे आहेत. 6वीला असताना आमचे जे ग्रंथपाल होते तिथं ते असे एक आठवड्यातून एकदा एक तास असायचा आम्हाला पुस्तक बदलण्याचा, जे अवांतर वाचण्यासाठी पुस्तकं असायची आणि ती पुस्तकं मी घेऊन जायचो. अशी छोटी छोटी पुस्तकं त्यावेळेस ते द्यायचे. अशी पुस्तकं असायची जादूची कांडी, जादूची छडी, जादूचा घोडा, काळा घोडा, अशी लहान लहान गोष्टींची पुस्तकं असायची. तर ती पुस्तकं वाचून मला असं ती आवड लागली त्यावेळेस. पण त्यानंतर ना 6वीला असताना दमा मिराजदारांचं एक पुस्तक माझ्या हातात लागलं, जावई बापूंच्या गोष्टी, आणि ते पुस्तक वाचल्यावर ते मला जास्त आवडलं आणि मग मी तसे पुस्तकं वाचत गेलो. तर जशी पुस्तकं मला मिळायची मग मी सरांना भेटलो. सर म्हणाले की तुला जास्त हवी असतील तर जास्त पुस्तकं घेऊन जा. आणि मी पुस्तकं आठवड्यातून एक पुस्तक मिळायचं, मी 2-2, 3-3 पुस्तकं न्यायचो. आणि ती तर ते पुस्तक हातात लागलं आणि मला ते खूप जवळचं वाटलं कारण त्यामध्ये ग्रामीण बोली भाषेचा वापर केलेला होता. आणि त्या पुस्तकानंतर मी जास्त पुस्तकं मिळवायला लागलो. त्यानंतर मला शिवाजी सावंतांचं मृत्युंजय माझ्या हातात मिळालं 8वीला असताना. तर ते पुस्तक मिळाल्यावर ते झपाटल्यासारखं मी वाचलं. आणि त्याच्या आधी मी घरामध्ये काही ग्रंथ होते म्हणजे रामविजय, पांडव प्रताप हे काही वाचले होते, पण त्यामुळे ते महाभारताविषयी किंवा रामायणाविषयी जे कुतूहल होतं ते आणि ते काही त्याला ह्या गोष्टी मर्यादित होतं ते. पण मृत्युंजय वाचल्यानंतर कर्णाबद्दलचं माझं मतच वेगळं झालं. आणि कर्ण इतका शूर, दानशूर, इतका प्रतापी होता आणि त्याच्याबद्दल जे काही हे होतं ह्या गोष्टी सगळ्या बदलल्या.
आणि मी तशा जास्तीत जास्त ऐतिहासिक पुस्तकं वाचत गेलो तिथून पुढे. मी छावा वाचला, महानायक वाचलं, त्या आठवीपर्यंत तर जवळजवळ माझे वि स खांडेकरांची सगळी पुस्तकं वाचून संपली होती. आणि ती वाचनाची वेळ मला जास्त आकर्षित करत होतं. मी ती पुस्तकांकडे वळत होतो. जितकी पुस्तकं मिळायची त्या पुस्तकांचा मी अशा फडशा पाडायचो अक्षरशः. मग दहावी माझा आठवीनंतर अभ्यासाकडचं लक्ष थोडं कमी झालं, कारण तोपर्यंत मी पहिल्या दुसऱ्या नंबराने पास व्हायचो शाळेत. पण आठवीनंतर पुस्तकाचं वेळ आणि सिनेमाचं वेळ याच्यामुळं आपोआपच अभ्यासाचं दुर्लक्ष झालं अभ्यासाकडं. आणि एक तर कसं शेतकरी कुटुंबात जन्माला आलं असल्यामुळं गावात घरी भरपूर काम असायचं मला. असं काही नव्हतं की फक्त शाळा आणि अभ्यास काही पुस्तकं, असं काही माझं रुटीन नव्हतं. मला सकाळी अगदी उजाडल्यापासून मावळेपर्यंत आमच्या घरी कामच होतं. म्हणजे सकाळी उठलं की गुरांचा शेणखूर करायचा, त्याच्यानंतर धारा काढायचा, त्याच्यानंतर त्यांना चारा पाणी करायचा आणि मग सगळं आवरून शाळेत जायचं. असा सगळं दैनंदिन कार्यक्रम होता. आणि सुट्टी आमच्यासाठी सुट्टी अशी कधी नव्हतीच. सुट्टी म्हणजे आम्हाला ते एक तशी पर्वणी असायची, कारण आम्ही सगळे गावातली सगळीच पोरं गुराकडे असायचो सुट्टीच्या दिवशी. आणि कधीच असा एकही दिवस असा नव्हता की आम्ही सुट्टी आहे म्हणून कुठं बाहेर फिरायला गेलो असं काही झालं, असं काही नाही. तर सगळीच पोरं जमायची आणि आम्ही डोंगराला गुरामागं फिरायचो, खेळायचो. मग त्याच्यातच सोबत काही पुस्तकं असायची, तर वाचनही मी गुरामागं भरपूर केलं. तर असं काम भरपूर होतं, असं काही नव्हतं की मी एकदम मोकळा होतो. पण त्याच्यातही माझे छंद मी जोपासत होतो. आणि दहावी झाली, दहावी झाल्यानंतर घरच्यांचं एक हे होतं की बा आता दहावी झाली, त्यानंतर बारावी झाली की हा कुठेतरी नोकरीला लागेल, अशा हिशोबाने घरचे शिकवत होते आणि मी शिकत होतो. आणि मला थोडा कल माझा वेगळीकडे जात होता. त्यानंतर दहावी झाली आणि माझ्या हातामध्ये एक मैत्र नावाची पुरवणी लागली, जी लोकमतलं त्यावेळेस मैत्र यायची. त्या पुरवणीमध्ये FTI विषयी खूप लिहून आलं होतं. म्हणजे त्याच्या आधी असं होतं की सिनेमा हे फक्त हिरो किंवा हिरोईन आहेत हेच सिनेमा बनवतात असं मला वाटायचं. म्हणजे अजय देवगण, सुनील शेट्टी, सलमान खान हे जे हिरो आहेत यांचाच सिनेमा असतो आणि हेच बनवतात असं माझं मत होतं. पण ती जी पुरवणी हाताला लागली आणि त्याच्यामध्ये इतकं स्पष्ट लिहून आलं होतं की सिनेमा ह्या माध्यमाच्या मागे दिग्दर्शक नावाचा एक प्राणी असतो आणि तो सगळा सिनेमा बनवतो. तर दिग्दर्शक, नंतर सिनेमॅटोग्राफर, रायटर, संगीतकार, एडिटर, ह्या सगळ्या ही जी सगळ्या कला आहेत, ज्या अष्टकला आहेत, ह्या सगळ्यांचं मिळून एक सिनेमा बनतो. आणि ह्या प्रत्येकाचं एक वेगवेगळं स्थान आहे आणि ह्या सगळ्यांना बांधणारा जो घटक आहे तो दिग्दर्शक आहे. तर दिग्दर्शकच सिनेमा बनवतो हे मला माहीत झालं आणि मग मी पक्क ठरवलं दहावी झाल्यानंतर की मला फक्त दिग्दर्शकच व्हायचंय, मला आयुष्यात दुसरं काही करायचं नाही. पण हे मी सांगू शकत नव्हतो. म्हणजे डायरेक्टर बनायचं घरी सांगायचं म्हणजे हे ते म्हणले असतं की येडं आहे पोरगं, याला काही कळत नाही. कारण आमच्याकडे डायरेक्टर म्हणजे कसं, एखाद्या सोसायटीचा डायरेक्टर, कारखान्याचा डायरेक्टर, असे डायरेक्टरचे हे होतं. पिक्चरचा डायरेक्टर ही कल्पनाच नव्हती घरी म्हणजे असं, आणि मी सांगू शकत नव्हतो. मग मी दहावी झाली, दहावीला कमी मार्क्स मिळाले, म्हणजे फक्त 52% मला दहावीला मिळाले. आणि म्हणले आता की त्यावेळेस कसं होतं की दहावीनंतर मिलिटरी भरती किंवा पोलीस भरती असायची आणि दहावीनंतर ते बंद झालं होतं, म्हणजे फक्त 12वी लागायची आता त्याला. आणि मग दहावीनंतर जाता येत नाही म्हणून मी 12वीला ऍडमिशन घेतलं. आता 12वीला ऍडमिशन घ्यायचं तर घ्यायचं कुठल्या साईडला, तर मला साईड आणि ह्याच्याविषयी काही माहीत नव्हतं. फक्त माझी अडचण ही होती, मी आमच्या गावातल्या 2-3 पोरांना सांगितलं की बाबा जिकडे इंग्लिश गणित नाही अशा साईडला मला टाका. मग त्यांनी मला ते कला शाखेत टाकलं. आता तो त्यापर्यंत काही माहीत नव्हतं, पण तो काळ असा होता की सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स असं, आर्ट फॅकल्टी ही तशी मागास, म्हणजे तिकडे जाणारे पोरं कमी हुशार किंवा असं सगळं होतं. पण मला काय असं जाणवलंच नाही, म्हणजे उलट मला माझ्या आवडत्या क्षेत्रात का म्हणजे जिकडे गणित इंग्लिश नाही अशा ठिकाणी शिकायला मिळतं हे मला सगळ्यात जास्त आवडत होतं. आणि मग इंग्लिश गणित सुटलं आणि मी आर्ट्सला आलो, तर तिथेही भरपूर वाचन करायला सुरुवात केली. मी असं कुठलं वेळ वायाच घालवत नव्हतो. आणि 12वी झाली त्यानंतर मला घरच्यांनी सांगितलं की आता शिक्षण थांबव आणि तू मिलिटरीत जा, कारण गावाकडं आणि सगळ्याच ग्रामीण भागामध्ये मिलिटरी भरती आणि पोलीस भरती ह्या सगळ्यात सोप्या नोकऱ्या आहेत आणि सगळ्यांचा कल तिकडेच असतो. आणि त्याच्यानंतर फार झालं तर मग DED BED करायचं आणि कुठेतरी मास्तरकी करायची असं सगळं ठरलेलं होतं. पण मी DED आणि BED जायच्या मी पात्रच नव्हतो अजिबात. म्हणजे 50-51% मला मार्क्स मिळालेले. मग मला घरच्यांनी जबरदस्तीने एकदा भरतीला लावलं. मी उस्मानाबादला भरतीला गेलो. तिथं माझ्या बरोबर माझ्या आत्याचा एक पोरगा होता, आम्ही दोघं एकत्रच भरतीला गेलो, सारख्याच वयाचे होतो. तिथं त्याचं मेडिकलपर्यंत तो पास झाला, म्हणजे त्याचं ग्राउंडमध्ये तो पास झाला, फिजिकली पास झाला, मेडिकल झाला आणि फक्त एक्झाम राहिली होती त्याची. मी मात्र रनिंगमध्येच निघालो.
आणि त्यावेळेस 2004 देवदास सिनेमा रिलीज झाला होता. मी उस्मानाबादला देवदास बघितला आणि तसंच मागे आलो. फक्त त्याला सांगितलं की घरी सांगू नको, घरी फक्त सांग की मग यांनी मैदान मारलंय. आणि घरी आल्यावर मी थोडं सांगितलं की मी आता रनिंग मध्ये झालोय, आता फक्त मेडिकलला निघालो आणि पुढच्या भरतीत मी होईल. घरच्यांना वाटलं की पुढच्या भरतीत पास होत असतो, पण तो जो भरती झाला होता त्याचा पोरगा तो आला आणि त्यांनी सांगितलं की याचं काही खरं नाही, हा पळालाच नाही म्हणले, हा मधूनच मागे आलाय. मग घरच्यांनी मला भरपूर तासले, म्हटले तू काय लायकीचं नाही. मग मला 12वीतून शिक्षण सोडून द्यावं लागलं आणि मी सोडून दिलं. 2 वर्ष फक्त शेती केली आणि शेती करत असताना काय करावं हा मोठा एक प्रश्न होता. आणि मला वाचायचो मी भरपूर त्या काळात, पण घरचे म्हणायचे का आता वाचून काय तुला नोकरी मिळणार आहे का, तू किती पुस्तकं वाचली तरी काय वाचण्याने तुला काही मिळणार नाही. पण मला हे नक्की माहित होतं की वाचलं तरच आपण काहीतरी टिकू आणि मी वाचत गेलो. मग FDI विषयीची जी कळकळ होती, मला जे बनायचं होतं, माझं जे स्वप्न होतं ते मला स्वस्त बसू देत नव्हतं. आणि मी एक दिवस गुलटेकडीला कांदा घेऊन आलो मार्केटला आणि मग तिथं पुण्याला पहिल्यांदा आलो 2005 आलो. तर त्यावेळेस म्हणलं चला आता FTI बघून तर जाऊ, आपल्याला नाही ऍडमिशन मिळालं निदान बघून जाऊ. आणि मग मी FTIला नळ स्टॉप वरून चालत चालत, म्हणजे गुलटेकडीवरून स्वारगेट, स्वारगेटहून नळ स्टॉप आणि नळ स्टॉपवरून लॉ कॉलेज रोडला असं चालत आलो. आणि मग ते तिथे जाऊन चौकशी केली तर FTIला मला सांगितलं की इथं जर शिकायचं असेल तर इथं ग्रॅज्युएशन लागतंय. आता ग्रॅज्युएशन करायचं तर अवघड होतं कारण 2 वर्ष माझी वाया गेली होती. पण त्यांनी सांगितलं की इथं ऍडमिशन घ्यायलाच पात्रच असती आहे 12वीनंतर असं काही नाही. मग मी ठरवलं की परत ग्रॅज्युएशन करायचं आहे, पण आता घरी सांगायचं कसं. मग मी घरी जाता जाता विचार करत होतो आणि तेव्हा ठरलं की बा आता मी ग्रॅज्युएट होईल आणि त्यानंतर परत FTIला येईल. म्हणजे मला जरी काम होतं, सगळ्या गोष्टी होत्या, पण मी असं स्वप्न असं सुटत नव्हतं. त्याला वेळ जात होता पण मी स्वप्नापासून लांब जात नव्हतो. आणि FTI ग्रॅज्युएशन करायचं तर परत आता 2 वर्ष वाया गेली. मग मी आमच्या तिथे एक सर आहेत आमचे धापटे सर सिटी बोरा कॉलेजचे, तर त्यांनी मला सांगितलं की मुक्त विद्यापीठातून तो ग्रॅज्युएट होऊ शकतो. आणि मग मी मुक्त विद्यापीठाला ऍडमिशन घेतलं, 1 वर्ष तिथून केलं आणि परत रेग्युलर कॉलेजला ऍडमिशन घेतलं. कारण मुक्त विद्यापीठाला फक्त 1 आठवड्यातून 1 लेक्चर व्हायचं आणि मला वाटायचं की इतकं पुरेसं नाही आहे आपल्यासाठी. आणि मग मी रेग्युलर कॉलेजला ऍडमिशन घेतलं. मग तिथून BA केलं. BA करतानाही मला व्याप भरपूर होते, मी शेती करत होतो. BA करताना 6-seater पण चालवायचो. आमच्या शिरूर ते नारायणगावांपर्यंत माझा 12-15 किलोमीटरचा एक टमटम रोज चालवायचो मी आणि कॉलेज पण करायचो. तर हे सगळं सुरू होतं. घरी म्हशी होत्या, गाया होत्या, त्याचं दूध घालणं पण सुरू होतं, कॉलेज पण सुरू होतं आणि टमटम पण चालवायचो. आणि मग त्याच्यामुळे घरच्यांना वाटलं की ठीक आहे, हा काही ना काही 2 रुपये कमावतोय. आणि ग्रामीण भागामध्ये एकच गोष्ट असते की पोरगा काहीतरी कमवत असलं की घरच्यांचं बोलणं थोडं कमी होतं. आणि मग मी ग्रॅज्युएट झालो, पण आता मला परत इकडे यायचं होतं FTIला, तर ते झालं नाही. मग मी नगरला लॉ कॉलेजला ऍडमिशन घेतलं. म्हटलं की जरा आता आपलं इंग्लिश कच्चं आहे तर आपण लॉला ऍडमिशन घेऊ आणि LLB करता करता, कारण इंग्लिश मीडियम असल्यामुळं इंग्लिश चांगलं होईल असा माझा समज होता. तर तिथे गेल्यावर कळलं की मास्कॉम नावाचा एक कोर्स सुरू झाला आहे तिथं आणि कम्युनिकेशन स्टडीज हे माझ्यासाठी तसं नवीन होतं. पण मी तिथे गेलो आणि तिथे व्हिडिओ प्रोडक्शन एक शिकवलं जातं असं मला कळलं. आणि व्हिडिओ प्रोडक्शन म्हणजे सिनेमाशी खूप जवळचा संबंध आहे त्याचा हे मला जाणवलं आणि मी तिथं ऍडमिशन घेतलं. तर तसा तो मास कम्युनिकेशन हा कोर्स थोडासा मीडियाशी संबंधित आहे, TV प्रोडक्शनशी संबंधित आहे, पण फिल्मचा तसा तितका संबंध नाही. पण माझं बेसिक तिथं खूप चांगलं झालं आणि 2 वर्षाच्या ह्याच्यात मी 2 शॉर्ट फिल्म बनवल्या. त्या वेगवेगळ्या फेस्टिवलमध्ये वाजल्या गाजल्या, त्यांना काही पुरस्कार मिळाले. आणि त्या 2 वर्षात मला जे व्यक्ती भेटले म्हणजे माझे फिल्मचे गुरु समर नखाते, तर हे भेटल्यानंतर मला असं वाटलं की यांच्याकडे मी खूप सिनेमा शिकू शकतो. आणि मग पुढची 2 वर्ष मी त्यांच्याकडे सिनेमा शिकलो. त्यांनी मला खूप गोष्टी शिकवल्या, म्हणजे ते माझ्यासाठी एक युनिव्हर्सिटी असल्यासारखं आहे. आमचं लेक्चर असंच कुठेही रस्त्यावरती, पारावरती, विद्यापीठाच्या गेटवर, कुठेही आम्ही भेटून तिथं बोलायचो आणि त्यांच्याकडे शिकलो. त्याच्यानंतर मी स्वतःची निर्मिती करायची ठरवली. मुंबईकडे काही स्ट्रगल करत होतो तो तितका झाला नाही, सक्सेस झालो नाही मी, मला काही जॉब मिळाला नाही आणि निर्मातेही कोणी मिळालेले नाही, कारण मला कन्व्हिन्स करता आलं नाही प्रोड्युसरला कधी. पण मग मला सिनेमा बनवता येणार का नाही का हे सर वाटत होतं. आणि मला असं वाटलं की आपल्याकडून वेळ जाईल, कदाचित जर वेळ गेला तर आपण आयुष्यात कधी सिनेमा बनवू शकणार नाही. मग मी ठरवलं की आपली जमीन आहे ती विकू आणि आपण सिनेमा तयार करू. मग मी सिनेमा जमीन विकली, घरच्यांना समजावलं, घरचे थोडे तयार झाले आणि ते भक्कमपणे माझ्या पाठीमागे उभे राहिले. त्यानंतर मी खोडाची निर्मिती केली आणि खोडामुळे जो काही मला वलय मिळालं आणि जो मी उभा आहे केवळ त्या एका सिनेमामुळे आहे. त्यानंतर त्याला 2 राष्ट्रीय पुरस्कारांसहित 1923 पुरस्कार मिळाले. आणि
सगळीकडे माझा एक चर्चा झाली की एक नवीन दिग्दर्शक म्हणून मला एक नाव मिळालं आणि हळूहळू मी काम करत गेलो. त्याच्यानंतर आत्ता मी बबनचं शूटिंग आत्ता सगळं संपलेलं आहे. आता तुमच्या सगळ्यांच्या भेटीसाठी बबन आता तयार आहे आणि फेब्रुवारीमध्ये तो रिलीज होईल. मित्रांनो, स्ट्रगल प्रत्येकाला करायचा असतो. आपल्या आयुष्यात कोणालाच तो चुकलेला नाही. अगदी मोठमोठ्या व्यक्ती पाहिल्या, इतिहासात पाहिल्या किंवा आत्ता वर्तमानात पाहिल्या तरी त्या सगळ्यांनीच खूप स्ट्रगल केलेला आहे. आणि आपणही त्यातली एक गोष्ट काही जर समजून घेतली आणि खूप पॉझिटिव्हली जर घेतलं ते, तर मला वाटत नाही की आपल्याला अपयश येईल. यश नक्कीच मिळतं. आणि तसाच मी प्रयत्न करत गेलो, कारण निगेटिव्ह गोष्ट किंवा निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती जास्त मी जवळच येऊ देत नाही. कारण मला अशी अशक्य अशी कुठली गोष्ट वाटतच नाही आणि मी सगळ्याच गोष्टी खूप पॉझिटिव्हली घेतो. तर मला वाटतं की ते अशक्य नाही. आणि ग्रामीण भागातून पोरं येतात, जी आत्ताची तरुणाई आहे, ग्रामीण भागातली असो किंवा शहरी भागातली असो, यांच्याकडे खूप टॅलेंट आहे, खूप ताकद आहे, स्ट्रेंथ आहे. आणि म्हणजे आत्ताची जी तरुणाई आहे आपली, खरं तर मला असं वाटतं की आपल्याकडे एक म्हण आहे गावात, जिथं लात मारू तिथं पाणी काढू, अशा ताकदीची सगळी तरुण पिढी आहे आणि त्यांच्यासाठी कुठलीच गोष्ट अशक्य नाही. आणि खूप वेगवेगळे मार्ग आहेत त्यांना, वेगवेगळ्या करिअरच्या वेगवेगळ्या संधी आहेत. केवळ एक रुटीन जे आपलं की ठरलेलं शिक्षण आहे एका चौकटीतलं, त्याकडे न पाहता, केवळ नोकरी ह्या अंगाने न पाहता, इतके काही गोष्टी आहेत, इतके अभ्यासक्रम आहेत की त्याकडे जर आपण पाहिलं तर मला वाटतं की यश सगळ्या क्षेत्रामध्ये आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या लोकांची गरज आहे. आता सिनेमात जर पाहिला, केवळ दिग्दर्शकच म्हणून सिनेमाकडं बघायचं तर असं नाही, तर सिनेमात खूप गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. सिनेमामध्ये दिग्दर्शनाबरोबरच सिनेमॅटोग्राफी आहे की जिथं कॅमेराच्या आधारे तुम्ही सगळ्या गोष्टी टिपू शकता. जे पडद्यावरती जे दिसणार आहे ते सगळं कॅमेरामन करतो. म्हणजे दिग्दर्शकाचा जरी तो डोळा असला तरी ते दोघं कॅमेरामन ही खूप महत्वाची गोष्ट असते आणि तो सगळं ते चितारतो. तर कॅमेरा एक वेगळं वलय आहे. त्याच्यानंतर एडिटिंग आहे की जे सिनेमा सगळा बनतो आणि त्याचं जे संकलन होतं, जर वेगवेगळ्या जर शूटिंग जवळजवळ 15-20 तासाचं झालेलं असतं, त्याच्यातून 2 तासाचा सिनेमा करायचा असतो, हे खूप कौशल्याचं काम असतं. आणि हा चांगलं कौशल्य असणारा जो एडिटर आहे, जो संकलक आहे, त्याची इंडस्ट्रीला गरज लागते. त्यानंतर स्क्रिप्ट रायटर आहे, स्टोरी रायटर आहे, आर्ट डिरेक्टर आहे, संगीतकार आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत की त्या सिनेमाला एकत्र त्यांचा सगळ्यांचा मिळून एक सिनेमा बनतो, सगळ्या कलांचा मिळून. तर खूप संधी आहेत आणि ह्या सगळ्यांकडे एक वेगळ्या संधी आणि आजच्या काळातल्या संधी म्हणून तरुणांनी पाहिलं पाहिजे. केवळ एक पारंपरिक शिक्षण ही पद्धतीनं अवलंबता, आता ज्या काही तुमच्या पुढे जे उपलब्ध झालेलं आहे की जर टार्गेट पब्लिकेशन जे आहे आणि त्यांनी ज्या ह्या माध्यमातून तुमच्या समोर ज्या नवीन गोष्टी ठेवलेल्या आहेत ह्या इतक्या चांगल्या आहेत, ह्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्या कल्पनेच्या बाहेर आहेत कदाचित, पण त्यांनी इतकं अभ्यास करून आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत की त्यातून वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या करिअरकडे पाहता येईल. आणि माझा सगळ्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत. टार्गेट पब्लिकेशनला खूप खूप शुभेच्छा आहेत की त्यांनी खूप नवीन मार्ग युवकांपुढे ठेवलेला आहे आणि ती आत्ता काळाची गरज आहे. तर परत भेटूयात. नमस्कार, धन्यवाद.